एकदम बरोबर गेस केले तुम्ही। आज आपण बनवणार आहोत पिझ्झा, जो बेबीज पासून ओल्डीज पर्यंत आपल्या सगळ्यांचा फेवरेट आहे। आज आपण घरच्या घरी उपलब्ध असणाऱ्या भाज्यांपासून तसेच मार्केटमध्ये सहज उपलब्ध होणाऱ्या रेडी इन्ग्रेडियंट्स पासून डोमिनोज सारखा पिझ्झा झटपट तेही विदाउट ओव्हन कसा बनवायचा ते पाहणार आहोत। ही इतकी सोपी रेसिपी आहे ना की तुम्ही पार्टीसाठी, कोणत्याही सेलिब्रेशनसाठी जास्त क्वांटिटीमध्ये कमीत कमी वेळामध्ये अगदी मस्त पिझ्झा बनवू शकाल। तर खूप खूप स्वागत आहे तुमचं अक्षराज वर्ल्डमध्ये। व्हेज पिझ्झा म्हटलं ना की डोळ्यासमोर येतात त्या भरपूर मस्त रंगीबेरंगी भाज्या आणि त्यावर खूप सारं चीज। पिझ्झा बनवण्यासाठी म्हणजे पिझ्झाच्या टॉपिंगसाठी मी माझ्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्या वापरलेल्या आहेत, म्हणजे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च। तसंच पनीरसुद्धा अवेलेबल आहे म्हणून तेही वापरलं आहे। तर तुम्ही पिझ्झामध्ये तुमच्या आवडीच्या तसेच तुमच्या घरी उपलब्ध असलेल्या भाज्या वापरू शकता। फॉर एक्झाम्पल मक्याचे दाणे, मशरूम, बेबी कॉर्न, ऑलिव्ह इत्यादी। तर इथे मी पिझ्झा बनवण्यासाठी भाज्या धुवून आणि चिरून घेतलेल्या आहेत। टोमॅटो आणि शिमला मिर्च याचे मी पातळ काप करून घेतलेत। तर कांदा मी स्क्वेअरमध्ये कापलाय। भाज्या कापताना ना तुम्ही तुमची भरपूर क्रिएटिव्हिटी वापरू शकता। चला तर आता आपण वळूया पिझ्झा बेसकडे। इथे मी रेडीमेड पिझ्झा बेस वापरला आहे। मला 27 रुपीजच्या एका पॅकमध्ये ना 3 मीडियम साईजचे पिझ्झा बेस मिळाले होते। हे बघा अगदी फ्रेश आहेत। तुमच्याकडे वेळ असेल तर हे पिझ्झा बेस तुम्ही घरच्या घरी बनवू शकता। त्याची रेसिपी मी नक्की शेअर करेन। पिझ्झाला म्हणजे पिझ्झाच्या टॉपिंग्सला डॉमिनोजचा फ्लेवर आणण्यासाठी मी वापरला आहे पिझ्झा मिक्स, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो। ह्या सुंदर बॉटल्स तुम्हाला डीमार्टमध्ये अगदी सहज अवेलेबल होतील। तसेच मी वापरत आहे नॉरचा पिझ्झा आणि पास्ता सॉस आणि टोमॅटो केचप। सगळ्यात महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे चीज। माझ्याकडे अमूल चीज होतं म्हणून मी तेच वापरते। तुम्ही पिझ्झासाठी जो स्पेशली चीज वापरला जातो मॉझरेला तो वापरू शकता। लास्ट बट नॉट द लिस्ट मी वापरला आहे अमूल बटर। चला तर मग सुरुवात करूया। इथे मी तवा टापट ठेवला आहे, त्यावर आपल्याला पटकन लावून घ्यायचं आहे अमूल बटर। बटर लावल्यानंतर आपल्याला जे पिझ्झा बेस आहे ना दोन्ही साईडने 1 ते 2 मिनिटासाठी भाजून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा कच्चेपणा निघून जाईल। आता ह्यावर आपल्याला स्प्रेड करायचं आहे पिझ्झा अँड पास्ता सॉस। म्हणजे 1 टेबलस्पून पिझ्झा अँड पास्ता सॉस मी वापरलाय। तुम्ही जर टोमॅटो केचप वापरणार नसाल तर हा जो सॉस आहे ना 2 टेबलस्पून वापरा, आणि जर टोमॅटो केचप वापरणार असाल तर 1 टेबलस्पून पिझ्झा अँड पास्ता सॉस आणि 1 टेबलस्पून टोमॅटो केचप। तर सॉस व्यवस्थित लावून झाले, त्यानंतर आपल्याला या सॉसवर चीज ग्रेट करून घालायचं आहे। चीजची लेअर झाल्यावर त्यावर आपल्याला कांदा, टोमॅटो आणि शिमला मिर्च या सगळ्या भाज्या एकामागून एक अरेंज करायच्या आहेत। बघा किती मस्त वाटतंय। हा आहे आपला स्पेशल गेस्ट म्हणजे पनीर। पनीरचे छोटे छोटे तुकडे करून घालायचे आहेत। टॉपिंगची लेअर आता सेट झालेली आहे। हीच ती वेळ आहे जेव्हा आपल्याला पिझ्झा मिक्स, चिली फ्लेक्स आणि ऑरिगॅनो स्प्रिंकल करून घ्यायचे आहेत, आणि वरून पुन्हा घालायची आहे चीजची एक जाड लेअर। आता तुमचं चीजवर आणि पिझ्झावर जेवढं प्रेम असेल त्या प्रमाणामध्ये चीज घालायचं आहे। आता पॅनवर झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी आपल्याला पिझ्झाला एकटं सोडायचं आहे, म्हणजे पिझ्झामधल्या ज्या भाज्या आहेत त्या शिजल्या पाहिजेत। तर 2 ते 3 मिनिटांनी गॅस बंद करून आपला हा पिझ्झा अशा प्रकारे रेडी झालेला आहे। तर तो सर्व करण्यासाठी प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे, आणि हा बघा टोमॅटो सॉस बरोबर हा अशा प्रकारे सर्व करायचा आहे। बघा किती मस्त वाटतोय चिझ्झा पिझ्झा। झाला की नाही 10 मिनिटात आपला पिझ्झा तयार। तर घाईच्या वेळी ना ही रेसिपी खूप उपयुक्त ठरते, तुम्ही नक्की करून पहा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अक्षराज वर्ल्डला सबस्क्राईब करा। अगोदर सबस्क्राईब केलं असेल तर आपल्या फॅमिली आणि फ्रेंड्सबरोबर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा। डॉमिनोजचा पिझ्झा तर छानच लागतो, पण घरी पिझ्झा बनवून पूर्ण फॅमिलीसोबत खाण्याचा आनंद वेगळाच असतो, तो तुम्ही नक्की अनुभवा। धन्यवाद।